भगवंताचे वत्सान मुंचन कुचित समय क्रोध संजय दहासा स्थेयम स्वादित्य दधति भयम कल्पितैः स्थेय योगैः मर्कान् भोक्षम विभजति सचेन्नाति भाण्डम भिनति द्रव्यालाभि सग्रह कृपितो मात्युपक्रोशतो कान। या देवाच्या खोड्या गोपिका सांगतात महाराज काय खोड्या करतो ही, म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा आमच्या घरी येतो आल्यावर आता माणसं घरात बसलेली असतात, तिने आलं की वस्त्र सोडून द्यायची मला सगळ्यात पहिल्यांदा वत्सान मुंचन वस्त्र सोडून दिली का ती वस्त्र गैला पहिला पडायची घरातल्या माणसांनी सगळ्या बाहेर पडायचं मला ती वस्त्र गोळा करायची आणून बांधायची तवरखीने घरात शिरायचं घरात एकटाटी जात नाही सगळी माणसं त्यांना घेऊन जातो मला पोरांना काय करतो स्त्रिय चोरी करतोय चोरी करायची मला काय चोरायचं म्हणलं लुणी चोरायचं दही चोरायचं दुधाची जी भांडी भरून ठेवलेली का ती ओतून द्यायची खाली आता दूध काय पिवटत नाही दोन्ही खायचे दूध ओतून द्यायचं ही काय हे खोडी त्याच्यानंतर सगळं दही लोणी खाल्ल्यावर राहिलेली भांडी ती आदळून दारात फोडून टाकायची महाराज देवाचे खोडे केल्यावर एक पद्धत होती जी जिच्या घरात चोरी केली का तिच्या घरात ती दूध म्हणून आणायची दारा उमऱ्यावर पालती घालायची झोपू घातली पाण्यात पुरे त्यांना चिमटगी खापुरगी असं करून घरात बाहेर जायचं
येशोदाजी म्हणत्या काय बाय होणार तुम्ही काय चाड्या सांगताय की पोराच्या ती दिक्रू घरात हात शोधायला येत नाही कसा आता हिला काय माहिती दिक्रू बाहेर काय काय करतो त्या आईचाही फक्त तिला वाटत मला माझं पोरग चुकणारच नाही तिने सांगायचं म्हणले अग तिथं 9 लाख गाई होत आमच्या घरी त्याला खायचं म्हणलं सगळी पोरं घेऊन आली तरी मी तुला आडवायचं नाही आणि तुमच्या घरी येऊन कशाला चोरी करतोय देवानी किती तशी गंमत मला घरात कशाला हात लावायचा खरी मान घालून आतमध्ये येतो खरी मान घालून बाहेरचा उद्योग करायचा येशोदा देव म्हणल्या मी त्याला सांगल समजून तुम्ही असं काय बी नका करा त्या लेकरावर ती म्हणली अगं आम्ही खरं सांगतोय तुला त्या अनेक लय भयंकर खोडे करतोय ह्याच्यापेक्षा ती म्हणल्या तुम्ही मला सांगूच नका जाऊ मला दिसल का तेव्हा मी त्याला खोड असं म्हणल्या मला जाऊन आता काय करते बघते का बरं ह्याला पुरावा द्यावा तसं काय नाही मी आपल्यापेक्षा एक दिवशी महाराज एक भूमिका म्हणली जाऊ दे आपण हे असं नसतं कळत म्हणजे येशू द्या आपण खोडी केली असताना त्याला घेऊन येऊ एक दिवशी महाराज देव आहेत त्यांनी हि जे दिकतच महाराज घरात फोडली की भांडी म्हणजे सगळी तोंडाला लोणी लागले सगळं अंग भरले देवाच हिने राग रागच हातावर धरले म्हणजे आपण दाखवते येशू द्या काय येते ओके माझ्या घरात त्याने कसं फोडलंय ते बघ आणि त्या पोरात फरा 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 उडीत मला सगळ्या गोपाळात माग देवाला धरलंय ती पोरग आरडतय ओरडतय मला सोड मला सोड ऐका ना महाराज भाऊ उडीत त्याच्या पुढे नेलं म्हणजे होके तुझं पोरग आता आणलंय ह्याचं भरलेलं तोंड बघ आणि माझ्या घरात देऊन बघ असं म्हणून दिलं की टाकलो येशू त्याच्या अंगावर येशू त्याच्या देवीने बघितलं जिने आणलं होत तिचं पोरग ती ती म्हणजे अग तू तर म्हणजे कानाने चोरी केली आता हिला कळलं महाराज ही काहीतरी गोड केलाय येतानीच महाराज ही पोरग मदतच माझा हात धरला तिने कारण ती मी पोरगा देवाच्या संगीत हिने हरायला सुरुवात केली महाराज ती हसतोय पोरगा डोंगरे महाराज सांगायची तर म्हणजे आयुष्यात संसारात मार खातोच कि जीव दाव काय हसतो काय आणि आज मी देवासाठी मार खातोय असं त्याला वाटायला इतक्या बऱ्या तिने आपल्याला खाऊ घातले त्याच्या अंगावर आलं तरी ती माग पुढे बघत नाही त्याच्यासाठी दोन झक्क खाल्लं म्हणजे आपण काय बारीक झालो काय असं म्हणणार त्यांनी त्या भगवंताचा मार खायचा मार त्या गोपाळांनी नुसते देव पुढं बोपाटा दिसतो आम्ही देवाचा बोपाटा आल्यावर त्याचा माझा काय संबंध असं नाही कारण देव असं करीत नव्हता गोपाळ संख्या देवा तुझ्यामुळे आमचं काय झाले आम्ही लय जणांच्या संख्येत लयता फजित झाली होती आमची तुझ्यामुळं आज आम्ही त्या संगीत सुटलो सगळ्यांचे म्हणले लपती आली आबू भाटा जर का कारो आला का आमच्या अंगावर तर माणसांनी लपायचं महाराज माग आणि सुख घ्यायचं त्या टायमाला माणसांनी पुढं जायचं ना आम्हाला मागे टाकायचं देवाच्या बाबतीत तसं नाही महाराज जेव्हा दुःख येईल का तेव्हा देव पुढं होतोय पायकू पाठीशी गातला आपण पुढा राहिला त्याने पांचजन्य अस्त्री लावली राज तिकडून भीष्माच्या ते सेनापतीत महाराज युद्धाच त्यांनी शंख वाजवलाय नियमाने हिकडून कुणी वाजवायला पाहिजे होता दृष्टद्युम्नाने वाजवायला पाहिजे होता सगळ्यात पहिल्या शंखनाथ पांडवांकडनं देवानी केला महाराज आलाय तुम्ही आता आमच्या अंगावर त्यांचं रक्षण करायचं मी मीच बघतो म्हणून देव शंख वाजवत त्यांच्यावर दुःख आलंय का तेव्हा त्याला महाराज घातले महाराज आणि जेव्हा कौतुकाचा प्रसंग आहे यांची पूजा करायची तेव्हा पांडवांना पुढे करायचं देवाने मागे थांबायचं देवाचे गुण आहेत महाराज मागे पुढे उभा राहा हे सांभाळीत आली आघात निवाराया ती मागे मी उभा राहतोय पुढे मी उभा राहतोय पुढे कवा उभा राहतो मला आमच्यावर संकट आल्यावर मागे कधी उभा राहतो मला जेव्हा कौतुक आहे का तेव्हा भक्ताचं कौतुक करायचं आपण मागे उभा राहायचं त्या भगवंताची ऐश्वर आहे मला त्या भगवंताचं सहा गुण आहेत मोठे मोठे त्यातले हे ऐश्वर भगवंताचे असले ह्या गोकुळात अनेक लिहिला भगवंतानी केलेले असताना आता यशोदा देवींना वाटायचं एक दिवशी ह्याच्या खोड्या मला दिसावत म्हणतात का नाही मग करीत बी असं काय माहिती म्हणून त्यांनी आता भक्ताच्या मला जी संकल्प येतो देवाने ठरले ती पूर्णच करायचं रोज काय देव अशा खोड्या करीत नव्हतं म्हणून त्या दिवशी असं झालं एकदा आग्रह दासी यशोदा आनंद गेहिनी कर्मांतर नियुक्तासु निर्ममत्थ स्वयं दधीही शुकाचार्य महाराज सांगते एक दिवशी
त्या सगळ्या त्या सीती सुद्धा देवीच्या हाताखाली काम करणार आहे. त्यांना तिने वायली वायली काम सांगितली आणि ते स्वतः तिने देह घुसळायचं काम चालू केलं. माझ्या हाताने काढलेलं भगवंताला खात आलं पाहिजे तिची भावना. ही दह्याचं मंथन करते महाराज माऊली. तिकडं दूध आतमध्ये चुलीवर ठेवले आणि तेवढ्या देवाने मोठे मोठे रडायला सुरुवात केली. म्हणजे आई मला दूध पे असं म्हणल्यावर महाराज यशोदा देवी म्हणजे थांब का ना एवढं खुदी झालं की लगेच मी तुला घेऊन बसते. नाही नाही म्हणजे मला आत्ताच पेचे. आता असं हट्ट बघितल्यावर तिला वाटलं लागली असेल बोलू. तिने ती देवी घुसळायचं काम खाली ठेवलं. देवाला मांडीवर घेतलं पाजायला सुरुवात केली. आता देव दूध पेचत असं बघितल्यावर आतमधन तात्यांनी सांगितलं म्हणजे दूध ठेवलं होतं चुलीवर. त्या आनंद हा म्हणजे कसलं बघ बघताच देवाचं प्रेम एकमेकावर. ते दूध वर वर चालतं चला 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 आवाज आला आतमध्ये. हिला वाटलं म्हणजे चालल्याकडे दूध होतो. हिने देवाला उचलून खाली ठेवलं ते दूध उतरवायला गेलं. देवाला असला राग आला का म्हणजे का ह्याच्यासाठी मिळत आम्ही आणि हिला माझी काय किंमत नाही म्हणजे दुधाकडे देवाने राग राग बघितलं मला बसले तिथून. त्या दुधाने विचार केला म्हणला का हे बघताय देवाच्या प्रेमात आपण आडवाल त्या दुधाने सगळी आत्महत्या करून टाकली. एक टिपका सुद्धा तुम्ही पाहतील येत नाही असं होतं गेलं. मला सोडून गेली का नाही आतमध्ये. तिची दह्याचं भांड घुसळच होती का ती बी फोडून टाकलं मला देवाने. तिथून बाहेर गेलं. बाहेर गेले श्री गोपाळ आहेत महाराज आपले बलबजले त्यांच्यापाशी गेले. त्यांच्यात खेळायला सुरुवात केली. खेळता खेळता मला देवाला जे मोठी भूक लागली होती. देवाने माती खाल्ली असं बघितलं. गोपाळ सगळे बलराम त्यांनी सांगितलं म्हणजे अरे अरे काना तू माझी कसं खातोय. म्हणजे मी नाही खाल्ली मी नाही खाल्ली दोनदा तीनदा चारदा सांगितलं महाराज नाहीच म्हणल्यावर यशोदा देवीला बोलून घेत. बलराम म्हणले माती खाल्ली ते नाही म्हणतोय. असं म्हणल्यावर ती माऊली म्हणली कृष्ण तू खरं सांग माती खाल्ली का. देवाने सांगितलं म्हणजे आई तुला वाटतं का मी माती खाईल म्हणजे ती सगळी खोटं बोलतात. ती म्हणजे अरे सगळी खोटं कशी बोलतात. एक जण कोणतरी खोटं बोलत कोण बलराम खोटं बोलत ती म्हणजे ती मला माहित नाही. आता त्यांना वचन दिलं तुम्ही माझं मोठं बघू तुम्हाला काय म्हणणार नाही. असं ऐकल्यावर महाराज ती म्हणते तू आकर बर. देवाला वाटायचं मी जर का आपली रथ ही दिली फिजी ती होईल. ती म्हणजे आकाय नाही मी खाल्ली माती. ती म्हणजे मग नाही खाल्ली तर करत्या. असं केल्यावर मला देवाने आकिरण तिला दाखवायला सुरुवात केली माती खाल्ली का नाही. यशोदा देवीने त्यांच्या मुखात बघितलं की सगळं ज्योतिष चक्र तिला या मुखात दिसले. मला सगळ्या ब्रह्मांडाचं दर्शन झालं. अनंत ब्रह्मांड तिला दिसले भगवंताच्या मुखात. त्या ब्रह्मांडाची पृथ्वी दिसली. त्या पृथ्वीवरचं गोकुळ दिसलं आणि त्या गोकुळाची यशोदा दिसली. आणि ती यशोदा देवाच्या तोंडात भक्ती असं दिसलं. आणि ते देवाच्या तोंडात काय ते असली तर आनंद ब्रह्मांड. आता हे कवा संपाजी चक्र भगवान त्याने तोंड झाकून घेतलं. मिठी मारली त्याला आई म्हणून मिठी मारली जागी 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 झाल्यावर मला तिला लक्षात येऊ लागलं. म्हणजे पोर का काय साधा नाही प्रत्यक्ष परब्रह्म माझ्या ठिकाणी अवतार घेतला हे. आणि ह्याच्याबद्दल माझ्या मनात शंकाही ती ह्याच्याकडे मी लक्ष दिलं. असं तिला वाटायला गेलं. देवाला वाटलं म्हणजे किती मोठं काम करायचं त्याने भोपळा टाकलं. आणि हे आताच वाटायला म्हणलं मी प्रत्यक्ष परब्रह्म आहे. आणि ही जे मोठे ऐश्वर संपन्न परमात्मा आहे आईन पोरगा हे नातं राहील का. म्हणून देवाने बिपळलो वैष्णवी माया. आपली वैष्णवी माया प्रगट केली महाराजांचं सगळं विसर पाडलाय तिच्या अंतःकरणात. विसरून गेली महाराज ती प्रत्यक्ष परब्रह्म आहे म्हणून. ते लक्षात आलं म्हणजे का नाही. पण तिला वाटायचं म्हणजे अनेक वेळा संकटातून वाचतोय तेव्हा माझा पोरगा काही सामान्य नाही. आता ही देवय असं वाट ना माझाच मुलगा आहे पण अत्यंत ऐश्वर्य संपन्न असं वाटायला लागलं. आतोहमच उत्पत्ती का आत्मयोग हा माझा मुलगा अत्यंत शक्तिशाली सगळ्या गुणांनी संपन्न आहे असं वाटतं. मला खोड्या करून बाहेर आलाय का नाही. तिला वाटलं की अशात आता खोड्या करू त्याला जाग करायचं चुकला नाही पाहिजे. म्हणून त्या यशोदा देवीने मला घेऊन गेली म्हणजे ह्याला सोडलं आणि खेळायला जाईल कुठे. आणि अशी चिरचिर करी आता बांधून ठेवा आपण स्वयंपाक करून खाऊ करून मग सोडली एका उकळाला बांधलं बघा.
दाव घेऊन आली आणि त्याला मिडी टाकायला सुरुवात केली परमात्म्याला. त्या आयुष्य मला एक वेळा टाकला, दुसरा टाकला, आता गाठ द्यायची. तेव्हा असं दक्ष झालं म्हणजे दाव काय पुरत नाही, दोन दोन बोट कमी पडायचं दरबारी. कमी पडले म्हणले तिने दासीला सांगितलं म्हणले आणखी एक घेऊन याचा दुसरं दाव आणलं. त्या दावेची ह्याला गाठ दिली. आता किती मोठं दाव झाला असेल, एक वेळा टाकला की दोन बोट कमी करायचं. तिने आणखी एक वेळा सोडला तरी दोन बोट कमीच पडते. बराच वेळ झाला मला यशोदा देवी शरीराने स्थूल होत्या, त्यांना घाम आलाय, त्यांचा अंग थर कापायला असं बघितलं. देव त्यांना तयारी दिली, बांधून घेतलं मला देवाने आपल्या स्वतःला. त्या बांधून घेतल्यावर यशोदा देवी गेल्या म्हणजे आता स्वयंपाक करून याला खाऊ घालवा देऊ. गडबडीने मला स्वयंपाकाला गेलेले असताना देव त्यांनी किती हिसक द्यायला सुरुवात. आता देवाला बांधून ठेवले म्हणजे सगळ्या गोपी गायच्या बघायला. म्हणजे बरा काय बांधून ठेवला, येऊन चेष्टा करायची तोंडा पुढे जाऊन फोडा घ्या आता मडकी फोडा वासर सोडून द्यावा खिदायला जाओ. नाही मला देव काय सुद्धा बोल ना म्हणजे धमक एवढं कुठे यांना काय काय बघ की का सगळं फेडणार आहे. मी तोंडाने काय काय बोलायचं मला फेडला वाटलं आपण सोडावाच तुला कोणाला दया आली. तर दुसऱ्या म्हणजे एक किदा येऊ देऊ नको कुणाचा माहिती गेले महाराज निघून अशी चेष्टा करून. आता गोपाळ त्यांना वाटलं आपण सोडल्यावर आपल्याला लहान त्यांना त्यांनी लांबलंच बघितलं फक्त. आणि देव त्यांनी मला हिसक देऊन ते पाडले की उकळ खाली आणि चालायला सुरुवात केली. त्या आनंदवाड्यात दोन वृक्ष उभारले होते यमला अर्जुन नावाचे. त्यात भगवंताने प्रवेश त्या वृक्षाच्या मधून केला. आता देव पलीकडे गेलं आणि ती उकळ काय येणार की देवाच्या मागं. देवाने दोन तीन हिसक दिल्यावर कडा 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 आवाज झाला आणि ती दोन वृक्ष खाली पडले. भाऊ वीस पडल्यासारखा आवाज झाला तिथं. त्याच्यातून दोन दिव्य पुरुष प्रगट झाले. भगवंताला नमस्कार केला, प्रदक्षिणा घातली, आपल्या आपल्या लोकांना निघून गेले महाराज स्तुती करून. गोपाळ दोन असेल तिथं मोठे मोठे गोप आहेत ते आले. त्यांनी उचललं मग देवाला सोडलं काकाला घेत विचारलं या बाकी त्यांना म्हणजे काय झालं तिथं वीज पडली. आता तुम्ही बघितली का गोपाळ म्हणजे वीज नार पडली मोडले ती झाडे. आता गोपाळला वाटायचं ह्यांना खरं वाटेल पण नाही महाराज त्यांना खरं वाटलं. ह्याच्या आधी एकदा असंच असत गाडा पडली झाला तेव्हा विनी नव्हतं ऐकलं. आता सांगितलं तरी नाही ऐकलं. आता मात्र ती म्हणे ह्याला सांगण्यात काय अर्थ नाही. काय होते ते दोघ जण कोण होते महाराज ह्यांनी विचार केला. कशा मोठा पडली असत म्हणजे काय ना काय नाही तर उत्पादन होतात त्या मग काय लक्ष द्यायची गरज नाही. गोपाळने दुर्लक्ष केलं. शुकाचार्य महाराज परीक्षेत त्यांना सांगितले म्हणजे पूर्वीच्या काळात कुबेरांचे दोन मुलं होते त्यांचा उद्धार करून परीक्षेत त्यांनी प्रश्न विचारला महाराज कशा पद्धतीने पर्यंत त्यांना शाप झाला होता कसं मग ही मला झाले होते ते आम्हाला सांगा. असं म्हणजे शुकाचार्यांनी सांगायला सुरुवात केली. अंगावर वस्त्र नाहीत असल्या अवस्थेत मला दीड वर्ष नाराज आले. अनेक जण त्यांच्याकडे स्नान करते बाकीच्या स्त्रिया मध्ये त्या लाजल्या मला वस्त्र घातले. हे दोघ जण तिथूनच नाराजांना हाक मारतात म्हणजे दीड वर्षी येणार. नाराजांना रागाला महाराज म्हणजे मोठे मोठे मोठीची लेकर कुबेरांची कसली उन्मुक्त झाल्या. नाराजांनी शाप घेतला म्हणजे हे जे ताटपण आहे का तुमच्या अंगात साधू पुरुषांकडून सुद्धा वाकायचं नाही की जे तुम्ही ठरवले का. त्याचं कारण तुम्हाला असं होईल की अर्जुन वृक्षाचे रूप तुम्हाला धारण करावे लागते. अर्जुन वृक्ष म्हणजे अशोकासारखा असतो नुसतं सरळ वाढतो त्याला येत नाही तापड येत नाही काय नाही. ताटपणाने वाकली नव्हती म्हणून त्यांना सांगितलं होती ही वृक्ष तुम्हाला येऊन घ्यावी लागेल. आता शाप दिल्या बरोबर मला उतरली त्यांची सरोवरातून बाहेर आले तर नाराजांना नमस्कार केला म्हणजे महाराज आम्हाला उशाप द्या काय. नाराजांनी सांगितलं म्हणजे पुढच्या कल्पात ज्यावेळेस भगवान कृष्ण रूपाने प्रकट होतील का तेव्हा त्यांच्या स्पर्शाने तुमचा उद्धार होईल. त्यावेळेस मग शुकाचार्य महाराज सांगतील की ती भगवंताचा स्पर्श या दोघांना झाला. यमला अर्जुन रूपाने जी वृक्ष होती त्यांचा उद्धार भगवंताने केला.
आता अनेक प्रकारचे उत्पात हे गोकुळात फुटत असत. ज्यावेळेस सगळ्या गोकुळातल्या लोकांनी बघितलं त्यावेळेस त्यांना असं वाटलं म्हणजे आता हे तर राहणार.